वेळास महाराष्ट्रातील कासवांचे गाव मित्रांनो महाराष्ट्रातील वेळास हे गाव एका आगळ्या वेगळ्या कारणासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे मराठी साईच्या अखेरचा प्रवास ज्यांनी पेशवाई राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ज्यांना आपण नाना फडणवीस म्हणून ओळखतो त्यांचेच हे गाव आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील वेळास या गावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वेळाच हे गाव महाराष्ट्रातील कासवांचे गाव म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर वेळाच हे गाव त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे वेळाच हे गाव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे आणि टुमदार गाव आहे या गावाला जवळपास दीड किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो तसे तर कोकणातील सौंदर्य हे संपूर्ण जगाला माहिती आहे परंतु निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेला कोकणचा परिसर हा वेगळ्या अशा विषयासाठी जगाच्या नकाशावर प्रसिद्ध होत आहे ते म्हणजे वेळासमधील कासवांसाठी वेळास हे गाव कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे वेळास या गावामध्ये दरवर्षी कासव महोत्सव साजरा केला जातो या कालावधीमध्ये कासवांच्या पिलांना समुद्रामध्ये अगदी सुखरूप सोडले जाते हा अनुभव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात कासव महोत्सवाचे सर्व नियोजन हे कासव मित्रमंडळ वेळास आणि ग्रामपंचायत वेळास यांच्याद्वारे केले जाते वेळास गावातील ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव करण्यात आलेला आहे तो म्हणजे या गावात कोणतेही हॉटेल होणार नाही हा ठराव सर्वांच्या मताने घेण्यात आलेला आहे सध्या म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये वेळास या ठिकाणी बत्तीस होमस्टे असून गावातील ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक हे कासो महोत्सवावर अवलंबून आहेत या गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था हीच जणू काही कासव महोत्सवावर अवलंबून आहे जगाच्या नकाशावर न दिसणारे वेळास हे गाव आज संपूर्ण कासवांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ओलिव्ह रेडली या जातीचे कासव पाहायला मिळतील या जातींच्या कासवांच्या माद्या दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत किनाऱ्यावरील वाळूत अंडी घालण्यासाठी येत असतात या कासवांची एक खास गोष्ट असते कासव ज्या वेळेस अंडी घालते आणि त्या अंड्यांना वाळूखाली बुजवून अंड्याकडे न पाहता एका वर्षाकरिता समुद्रात निघून जाते ज्यावेळेस अंड्यातून कासवांची पिले बाहेर येतात तेव्हा स्वतः कासवांची पिले समुद्राच्या ओढीने समुद्रात पोहोचण्यासाठी जात असतात परंतु समुद्रापर्यंत पोहोचत असताना त्यांना या ठिकाणी असणारे कुत्रे कोल्हे आणि पक्ष्यांची भीती असते त्यामुळे गावातील बरेच लोक यांची रक्षा करत असतात वेळास या गावात दोन हजार सहामध्ये पहिला कासव महोत्सव साजरा करण्यात आला भारताबरोबर संपूर्ण जगभरातील अनेक पर्यटक हा कासव महोत्सव पाहण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील वेळास या गावाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे वेळास या गावाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील